एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात यावं या मागणीसाठी गेले अनेक दिवस आंदोलन सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय। आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला एसटी कर्मचाऱ्यांचा सहभाग, आक्रोश पाहायला मिळतोय। महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी। एसटी कामगारांनी राज्यभर राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी संप सध्या सुरू आहे। आज 14वा दिवस आहे संपाचा आणि आज चौथा दिवस जो आहे आझाद मैदानावर सुरू असलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत रात्री देखील इथंच होते, ठिय्या आंदोलन करत होते। आता आपण बघू शकतो आझाद मैदानामध्ये कशा प्रकारे जे राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातनं कामगार एसटी कामगार या ठिकाणी आले, न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका या एसटी कामगारांची आहे। काही वेळापूर्वी एक एसटी कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आलाय, त्याला थोडा श्वसनाचा त्रास सुरू झालाय। आपल्यासोबत आपण जर बघितलं असेल ज्या संपामध्ये महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलाय, अनेक जिल्ह्यातनं या एसटी कामगार महिला देखील आल्या। ज्या पद्धतीने पुरुष या ठिकाणी आझाद मैदानात दाखल झाले त्याच प्रमाणात महिला देखील आझाद मैदानात दाखल झाले। ताई काय सांगाल, संप तर सुरू आहे, तोडगा निघायला तयार नाही, काय असणार पुढची भूमिका? पुढची भूमिका म्हणजे सर, आम्ही इथं आलो कशासाठी, ज्या गोष्टीसाठी आम्ही आलो आहे ती गोष्ट म्हणजे पूर्ण विलिनीकरण, ही गोष्ट व्हायला पाहिजे। आज बरं सरकार तुमचं आहे, महामराठी सरकार या ठिकाणी जर बाळासाहेब ठाकरे राहिले असते तर ही वेळ कधीच आमच्यावर आली नसती। मला एवढं सांगायची, ही दोन लेकरं त्यांची मनसेजमध्ये राज ठाकरे नेतृत्व करतात, त्या नेतृत्वाला राज ठाकरेने पाठिंबा दिला आणि त्याच बापाच लेक तो उद्धव ठाकरे, तो आम्हाला का देत नाही पाठिंबा? मला एवढं सांगायचंय, सरकार तुमचं आहे, माय मराठी आहे। उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर तुम्ही राज्य शासनात विलिनीकरण करता, कर्नाटकाच्या धर्तीवर संविधान एकच आहे, संविधान सगळीकडे फिरलं जातं। मग हे महाराष्ट्रात मधले जे राहणार आहेत त्यांचं संविधान आमचं वेगळं आहे का? त्या धर्तीवर तुम्ही आमचा न्याय करा ना। तुम्हाला न्याय होत नसेल तर तुम्ही खुर्च्या खाली करा, मी सरळ स्पष्ट बोलते। आणि मला जर डिसमिस करत असाल, आता सध्या इथं बसलेल्या कर्मचाऱ्यावर दडपशाही आणण्यासाठी, आणि सध्या तुम्हाला सांगते, तुम्ही डिव्हिजन झोन मध्ये बघा, सध्याच्या डिसमिस ऑर्डरी सगळ्यांच्या तयार आहेत। 27 जणांच्या आता निलंबित आहे, 392 आता सध्या झालेले आहे। मला एवढं सांगायचं, तुम्ही भले आमचा जीव जरी मारलात तरी आम्ही मागे हटणार नाही। कॅमेरा पर्सन इम्तियाज, प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।